देव मार्केकडून पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती सिंगल. तनिष इलेवन कोळवली आणि त्यांच्याविरोधात रियांश इलेवन मार्केवाडी या दोन संघादरम्यान लढत चालू आहे. आणि रियांश इलेवन म्हटल्यानंतर ओम साई मोटर्स अर्थातच समीरजी भोईर, दिनेशजी भगत, रियांश इलेवन मार्केवाडी हे पुरस्कर्ते आहेत आणि ते लटकलाय फलंदाज. आणखी एक विकेट, दुसरा झटका दिलाय तो कोळवली टीमला नामदेव मार्केने. यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या. आज त्यांचा वाढदिवस आहे कारण आता वाजलेले 12:09 आणि जयेश कोळंबे यांना आपण देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे नामदेव मार्के, कमालीची गोलंदाजी. 3 विकेट घेतल्यात, फक्त एकच धाव दिले त्याने समोर सतीश. स्कूप करण्याचा प्रयत्न होता मागे, झेल मात्र सुटला. चांगला प्रयत्न केला, खूप चांगला प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला. खरं तर त्याच्या अगदी डोक्यावरून हा चेंडू मात्र निघून चालला होता. झेलचा प्रयत्न झाला आणि आता सिंगलने स्कोर मात्र धावून पोहोचेल 2 वर. समोर शेकोटी कोणीतरी पेटवले, पट्टी पट्टी पकडल्या. अच्छा, मला वाटलं शेकोटी का. पट्टी जी पकडले ती सोडा, गरज नाही तुम्हाला बसले तर आधाराची गरज नाही, पट्टी सोडा. 2 धावा फलकावर, कमालीची गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. विसर पाडलाय नामदेव मार्केने. इथे वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात पंच मात्र दंडित करतायत. इट्स अ नो बॉल, वेस्ट साइड बॉल. राजेश भोईर, सागर कोळंबे आणि वसंत आमचे कांबरी पंचांच्या भूमिकेत आहेत. मगाशी खूप सारी चर्चा चालू होती क्रिकेटच्या बद्दल, क्रिकेटचं स्वरूप बदललं आहे, क्रिकेटच्या स्पर्धा बदलल्यात, क्रिकेटचं रूप बदललंय. गणेशजी कदम हे देखील होते त्या चर्चेमध्ये. बराचसा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे, कित्येक खेळाडूंना त्यांनी पाहिलंय समोर घडताना. फ्रीडचा चेंडू आणि निश्चितच पंच पुन्हा एकदा सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात फ्रीड मात्र कंटिन्यू असेल. एकच धाव दिली होती त्यानंतर मात्र आता चुका करत असताना नामदेव मार्के. कन्सिस्टन्सी जी असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही यश मिळवू शकता परंतु त्या यशाचं सातत्य टिकवून ठेवणं तितकंच गरजेचं. म्हणूनच विराट कोहलीला लोक का फॉलो करतात, तो जसा पहिल्यांदा होता तसा आजही आहे. भले चढ उतार येत असतात परंतु त्याची असलेली कन्सिस्टन्सी ही तितकीच महत्त्वाची आहे. फ्री हिट, एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं हा फटका खेचला. क्षेत्ररक्षक हातातून चेंडू निसटला, जरूर दुसरी धाव इथे नाही आहे, फक्त एकच धाव. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, विध्वंसक गोलंदाजी केली ती नामदेव मार्केने. आणि फक्त धावा दिल्यात त्या, 5 विकेट घेतल्या त्या मात्र 3. साऊ साऊ
नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा, वरई आणि त्यांच्या विरोधात मात्र डुग्गू इलेव्हन भुतिवली या दोन संघादरम्यान असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू, अगदी वेळेत सामने चालू आहेत. उद्या तर ठीक 6:30 वाजता, कारण जर का आयोजकांनी ठरवलं की जो सामना प्रलंबित आहे तो उद्या खेळवायचा झाला तर आपण 6:30 सुरुवात करणार. जर का तो तिसऱ्या रात्रीमध्ये गेला तरी उद्या आपण 6:45 किंवा 7 चेंडू पहिला टाकूच, कारण अगदी आपल्याला वेळेत सामने पार पाडायचे आहेत आणि त्यासाठी सर्व देखील संघ सहकार्य करतील यात तीळ मात्र शंका नाही. आणि शेवटची रात्र आपलीच आहे, जागरण गोंधळच. मग दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी संदीप आला, पहिल्या मॅचचा हिरो, चांगला स्ट्रोक, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी पाय पुढे काढत हा मात्र फटका खेचला, तितकाच चांगला थ्रो. जेव्हा नामदेव मार्के 5 ते 7 वर्षांपूर्वी खेळायला यायचा या सर्व यंगस्टर्सला घेऊन कित्येक सामना हरायचा, पहिल्याच सामन्यात हरायचा मला अजूनही आठवतो आहे. आणि मी त्याला आवर्जून तेव्हा म्हटलं होतं की आज तुम्ही हरताय, परंतु या सर्व यंगस्टर्सला घेऊन तुम्ही पुढे चाललात तर निश्चितच एक चांगला संघ तुम्ही बांधू शकता. आणि हाच एक मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का देणारा अगदी मार्केवाडी हा संघ मात्र मैदानावरती खेळतो आहे. प्रयत्न झाला खोदून काढण्याचा, इथे चेंडू आता तो निसटला, एक धाव जरूर मात्र इथे होईल. एकेरी धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 7-7 धावा धावफलकावरती. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्याच्या रात्रीमध्ये मला असं वाटतंय कदाचित आणखी पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल. काही राजकीय क्षेत्रातील मंडळी देखील उद्या येतील. उद्या दुपारी मात्र अर्थातच उद्या दिवसभर एक वेगळाच आनंद आणि एक वेगळाच खेळ, अर्थातच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला भुरळ पाडणारा, परंतु हा फटका लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक फलंदाज बाद. परंतु संदीपने टाकलेला हा फुल्लर लेनचा बॉल होता. त्या स्पर्धेची देखील चर्चा आपण करूया. 4 रात्रींची ती स्पर्धा असणार आहे आणि आवर्जून मी तर म्हणेल की चांदई संघ एक ताकदवान बलाढ्य संघ देखील त्या स्पर्धेमध्ये खेळेल. 4 रात्रींसाठी वेगवेगळे लॉट्स असतील. व्हाईट बॉल थोडा दूर होता हा चेंडू आणि तिचंही निमंत्रण आपण सर्वांनाच देऊया. जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने, कारण कर्जत क्रिकेट म्हटल्यानंतर नाईट क्रिकेटचा डंका सर्वत्रच असतो आणि त्यामधीलच एक अग्र नामांकित ही स्पर्धा अर्थातच कर्जत ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप तुम्ही अनुभवताय. समोरच्या दिशेनं अगदी गुडघेट टेकून डीप कव्हरला फिल्डर आलाय, सहज गत्त्या झेल टिपतोय. आणखी एक फलंदाज बाद, अक्षरशः फलंदाजीचं कंबर्ड मोडलंय आणि अर्धा संघ तंबूच्या दिशेला. यंगस्टर्सने भरलेला तनिष इलेव्हन कोळवले हा संघ आहे आणि आता त्याला अनुभवाची साथ. खरं तर मला असं वाटत होतं की सतीश कदाचित मैदानावरती थांबेल, टीमचा कॅप्टन आहे, कारण समोर गोलंदाजीचा तोफखाण आहे. अगोदर नामदेव, त्यानंतर अगदी आपण पाहिलं की आता गोलंदाजी करतोय संदीप मार्के आणि आता तर त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत, कारण मागच्या 4 ओव्हरचा सामना होता, आता 3 ओव्हरचा सामना आहे. जबरदस्त गोलंदाजी, आत्तापर्यंत धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 9 आणि विकेट गेल्यात त्या मात्र 5. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, कोणताही पदल आली ते नाहीये. दुसऱ्या षटकाचा झाला खेळ समाप्त. 2 षटकात धावा झाल्यात 9, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 5 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सतीशनं धावा दिल्या त्या 4.
9 धावसंख्या, धावफलकावरती विकेट गेल्यात, 5 एकत्रित येऊ नका, लगेचच गोलंदाजीला सुरुवात करा. आणि मगाशी देखील अजय डायरे मी जेव्हा सांगत होतो की समालोचकांची परंपरा देखील या स्पर्धेला लाभलेली आहे तेव्हा ते आवर्जून ऐकत होते की नक्की कोण कोण, तर त्यांनी जरूर आवर्जून मी त्या गोष्टींचा उल्लेख करेल. जयेश भोसले एका रात्रीमध्ये होते, त्यानंतर त्या रात्री तर तीनही रात्रींमध्ये वेगवेगळे समालोचक होते. जयेश भोसले त्याचबरोबरीने अगदी आपण पाहिलं कुणालजी दाते दुसऱ्या रात्रीमध्ये, म्हणजे ती तिसरी रात्र होती स्पर्धेची, आणि शेवटच्या रात्रीमध्ये चंदू शेट्टे सर, म्हणजे ज्या तीनही आवाजांनी भुरळ पाडले आता सध्या संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संबंध जगताला टेनिस बॉल क्रिकेट. कुणालजी दाते तर आय पी एलला जाऊन पोचलेले आहेत, ते होते दीपक बडले सर, एक वेगळ्याच क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची कविता त्यांनी इथे मात्र ऐकवलेली आहे सर्वांना. याच क्रीडांगणावरती ते आले होते मागच्या पर्वामध्ये. सूरज आतमोडे असतील, सूरज आतमोडेने या स्पर्धेला खरं तर सुरुवात केली, मी उशिराने आलो. आणि या स्पर्धेचा सर्वात मूलभूत घटक कोण असेल तर संदीप बोराडे. संदीप बोराडेशिवाय ही स्पर्धा कंप्लीट होऊ शकत नाही. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी मात्र इथे आलाय चांगली गोलंदाजी. डॉट बॉल हे पर्सेंटाइल कुठेतरी मात्र थांबवावं लागणार आहे. प्रितेश आला होता, अलिबागचा कॉमेंटेटर प्रितेश पाटील देखील आला होता. या रात्रीमध्ये देखील एक धक्का असेल या पर्वामध्ये देखील, आवर्जून 100% ते देण्याचा प्रयत्न संजय दादा आपण नक्कीच करू, कारण ते आपलं परम कर्तव्य आहे की शेवटच्या रात्रीमध्ये एक धमाकेदार समालोचक आपल्याकडे आलाच पाहिजे. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, कदाचित विकेट जाण्याचे चान्सेस आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6, करण देखील माघारी परतलाय. धावसंख्या अवघ्या 9. मगाशी तो जो एक षटकार लास्ट बॉलवरचा ॲज अ कॅप्टन, मला असं वाटते तिथेच सामना त्यांच्या बाजूने वळला, कारण जर का शेवटच्या षटकात 14 आल्या असत्या मग दबाव वाढला असता. क्षितिजने केलेली बॅटिंग, संदेशने सुरुवात चांगली केली परंतु लगेचच विकेट गेली त्याची. चांगला सामना झाला तो, 50 धावा चेस डाऊन केल्या त्या देखील कोणाच्या समोर, तर जनमान वाकच संघाच्या समोर ज्याचा बॉलिंग अटॅक तगडा आहे. परंतु काय गोलंदाजी इथे चालू आहे सध्या ती मार्केवाडी टीमकडून. रियान चिलमन मार्केवाडी आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत आमचे ओम साई मोटरचे समीरजी भोईर आणि दिनेशजी भगत. आणखी एक विकेटचं पतन, धाव आहे धाव फलकावरती फक्त तनिष इलेवन कोळवलीच्या 9. प्रेक्षकांची गर्दी पहा आता रात्रीचे. सांगण्यामागचं कारण काय की लवकरात लवकर सामने आपल्याला का कम्प्लीट करायचे आहेत, कारण आता 12:30 वाजलेले, प्रेक्षकांना माहिती शेवटचा देखील सामना आपण पाहू शकतो. उद्या एक तर रविवार दिवस आहे, तर पहाटेचे 3:30 4 वाजतात मग तुम्ही फक्त मंडळी, त्यांचे 12 खेळाडू, विरोधी संघाचे प्रतिस्पर्धी संघाचे 12 खेळाडू आणि आपण समालोचक आणि आयोजक. आणखी एक वेगवान चेंडू, डॉट बॉल, आत्तापर्यंत एकही धाव दिलेली नाही आहे, 5 चेंडू फेकलेत, कदाचित विकेट प्लस मिडनवर येणार का. या पर्वातील पहिली गोलंदाजी करतो आहे अजय, जबरदस्त गोलंदाजी, बागच्या मॅचचा हिरो अजय, ज्याने 2 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. आता अंतिम षटकामध्ये त्यानं एकही धाव दिलेली नाही आहे कोळिवली संघाच्या विरोधात. चिंतेत पडलाय कोळिवली संघ,
आणि ते खोदून काढला. मिडन ओव्हर तर होणार नाही, समोरच्या देशाने फटका खेचला. एक धाव आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावा झाल्या. तनिष इलेवन कोळवले टीमच्या 10 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल ती रियांश इलेवन मार्केवाडी टीमला आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. चला त्वरित टॉससाठी या. वरई आणि त्यांच्या विरोधात डुग्गु इलेवन भूतिवली नागेश या ठिकाणी उपस्थित झालाय आणि प्रवीण देखील उपस्थित झालाय. या संदीप बोराडे आपण पुन्हा एकदा जोडले जा आणि पाहुण्यांच्या शुभास्ते आपण करूया नाणेफेकेचा कौल. आणि समोरचे प्रेक्षक आपण आनंद घ्या क्रीडा स्पर्धेचा. करेल की आपल्या शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल. डुग्गु इलेवन भुतिवली विपक्ष जय भैरवनाथ वरई. हॅलो. टॉस जिंकलाय वरई टीमने, टॉस जिंकला आणि निर्णय गोलंदाजी. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा. पुन्हा एकदा आपण जाऊ आमचे पंच सागर कोळंबे, राजेंद्र भोईर, वसंत कांबरी हे पंचांच्या भूमिकेत. गुणसंख्या लेखक वारंवार बदलत आहेत, जशी ज्याला संधी मिळते तसं गुणसंख्या लेखकाचं काम मात्र चालू आहे. व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत. जरा आमच्या समोर स्क्रीन असती म्हणजे आम्ही पाहुण्यांचा आवर्जून उल्लेख केला असता. व्यासपीठावरती या सर्व पंचकृषीतील आणि कर्जतचे सर्व क्रिकेटवीर खेळत आहेत, तर कर्जतचे देखील मंडळी उपस्थित झाले, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि ठीक 6:30 तो प्रेक्षकांचा स्टँड फुल भरला आहे, त्याचे तिकीट. चला पाच सलामीची जोडी त्वरित मैदानावरती जाऊया. पहिले क्रिकेट बदलले, आता बॉलची तपासणी एवढ्या काट अगदी म्हणते ना की व्यवस्थितपणे केली जाते. संदीप आणि नामदेव मार्के ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. तनिष इलेवन कोळवली टीमला एक जबर धक्का दिलाय, कारण आजच्या संपूर्ण लॉटमधली एक फेवरेट टीम म्हणून या टीमकडे पाहिलं जात होतं. परफॉर्मन्स देखील तितकाच चांगला झाला होता या टीमचा, परंतु आत्ता फक्त धावा झाल्या 10 आणि 11 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. आणि हा सामना जिंकण्यासाठी त्यांना अगदी तिखट गोलंदाजी करावी लागणार आहे. अजय डायरे व्यासपीठावरती रवी कोंडिलकर उपस्थित आहेत आणि ते पाहतायत की येत्या काही दिवसांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं त्यांना आयोजन करायचं आहे. फक्त पुढचं नाव मी घेत नाही, त्याची कशी एक आपल्याला उभारावी लागेल स्पर्धा त्याचा ते अंदाज बांधतायत. 18 चेंडू 11 धावांची गरज. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in स्पर्धा मात्र कव्हरेज करत असताना आमचे कॅमेरामन त्यांचे विशेष कौतुक करूया. टेक्निशियन आमचे रोशन म्हात्रे, डिजिटल स्कोरमध्ये व्यंकटेश, कॅमेरामन आपले कुणाल आणि सुदेश श्री का ओके. तर या सर्व मंडळींचं आपण स्वागत करूया. म्हणजे ते आता मी म्हटलं असतं, परंतु जाऊया मॅचकडे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 11 गरज. पहिलाच बॉल इथे डॉट टाकला आणि त्याची गरज आहे. प्रशांत तांबोळीने जे षटक टाकलं होतं KPL मध्ये अजूनही ते डोळ्यासमोर आहे. आणि तसाच जर का कारनामा त्याने इथे केला तर समीकरण बनू शकतं, कारण 12 चेंडू एक मिडन ओव्हर जी झाली असती कदाचित संदीपची. धीम्यागतीचा चेंडू डॉट बॉल, पेस व्हेरिएशनचा फंडा इथे वापरत असताना शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हेच तर महत्त्वाचं असतं. धीम्यागतीचे चेंडू व्यंकटेश प्रसाद ज्या पद्धतीने टाकायचा, जवालक श्रीनाथची एक वेगळी ग्रीप होती. ड्वेन ब्रावो इन हार्वे, अगदी शेन ली पासून जी परंपरा चालू झाली ती आज तागायत. आणखी एक, आणखी एक, तिसरा चेंडू आलाय. निर्धाव अजय डायरे कुठेही जाऊ नका. तनिष इलेवन कोळवली टीमने आता कंबर कसले. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आता गरज येते 11 धावसंख्येची. इलेवन
प्रेक्षकांची गर्दी पहा, अगदी त्या बॅरिगेट्सवरती भार देऊन उभे आहेत, त्यांना एकच विनंती आहे की आपण फक्त थोडे मागे उभे राहा, कारण बॅरिगेट्सला जिथे ठोकलं नसेल तिथे कदाचित तुम्ही वजन टाकलं आणि पुढे गेलात तर नुकसान तुमचं होईल. 15 चेंडू 11 धावांची गरज, पहिले 3 चेंडू डॉट टाकलेत, क्लोजिंग फिल्डर शेजारी वाढलेत आता फलंदाजाचे, आणि तेच काम करायचे कोळीवली टीमला. आणखी एक धीम्या गतीचा चेंडू, परंतु लॉफ्ट केला ऑन साईडला, अग्री धमाक्याचा ब्रँड अर्थातच नामदेव मार्केटच्या बॅटमधून येतोय षटकार. केला आणि पुन्हा एकदा करेल, कारण त्या भगव्याचे पायिक आपण सर्वजण आहोत. भगव्या या शब्दाचा अर्थच काय वेगळा आहे. भ म्हणजे भय विरहित, ग म्हणजे गर्वरहित, आणि वा म्हणजे वासनारहित. इतकं साधं सोपं नाही आहे की भगव्याचे पायिक बनणं, आणि त्या भगव्याचे रक्षक बनण्याची आता वेळ आलेली आहे, आणि ते गरजेचं देखील आहे त्या काळामध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता, नामदेव मार्के बाद झालाय, नवीन गोलंदाज सध्या गोलंदाजीसाठी सज्ज होईल ऋषिकेश. गरज आहे धावा रोखण्याचे, विकेट्स घ्यावे लागतील. अगदी बी बडेलना प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, त्याच पद्धतीचा हा सामना आहे. डॉट बॉल टाकणं, विकेट घेणं यापेक्षा काहीच नाही, कारण फक्त 12 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 5. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल होत असताना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक थोडा पुढे होता, त्याला मागे घेतला, पॉइंटला तो उभा होता. संदीप ऑन स्ट्राईक असेल, 12 चेंडू दाबा करायचे त्या 5. पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा, तोच पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय कॅच खाली. 11 चेंडू जिंकण्यासाठी अवघ्या आता 5 धावांची गरज असताना सामना आता लांबवण्याचं काम चालू आहे गोलंदाजांकडून. आणि समोर पट्टी विनंती आहे, पट्टी जी पकडलेली आहे ती कृपया करून सोडा. समोर समोर कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर तुम्हाला बसायला पट्टी पाहिजे असेल तर आम्ही देतो, नाही ते एखाद खुर्ची घेऊन जा, परंतु पट्टी सोडा ही विनंती. 11 चेंडू जिंकण्यासाठी 5 गरज. जबरदस्त आयोजन, लाईटशी चर्चा खूप झाली, फ्लड लाईटशी मस्तपैकी एकदम, काही चिंता नाही, भरभरून दावा येत आहेत. 50-54 पाठलाग होतोय म्हणजे दावा येत आहेत. फलंदाजांनी चुकी केली तरच मात्र विकेट जात आहेत.
पाच धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती घेतलं विकेट, पुन्हा एकदा तयार तनिष इलेवन कोळवल्या संघ, जिद्दी संघ आहे, चिवट संघ आहे आणि सर्व यंगस्टर्स आहेत. सहजासहजी ते सामना सोडणार नाही, संघर्ष तर करणारच. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात, बॅक टू बॅक दोन झटके, दहा चेंडू जिंकण्यासाठी पाच ची गरज. काय सामना रंगतोय मैदानावरती. अवघ्या 11 धावेंसाठी संघर्ष देणारा संघ तनिष इलेवन कोळवल्या संघ आहे. या सर्व क्रिकेटरचे जे आहेत या ठिकाणी उपस्थित, हा संघर्ष पाहण्यालायक आहे, ही जिद्द पाहण्यालायक आहे. अगदी म्हणतात ना की मनामध्ये पहिल्यांदा माणूस हारतो त्यानंतर मैदानावरती हारतो, तसंच आहे. त्यांनी ठरवलंय आम्ही हार मानायला तयार नाही आहोत, भले आमच्या धावा झाल्या 10, परंतु 11 धावा करण्यासाठी आम्ही मार्केवाडी टीमला देखील तेवढाच कडवा संघर्ष देऊ आणि तोच मात्र सध्या चालू आहे. 10 चेंडू 5 ची गरज, ऑन हॅट्रिक असेल आता गोलंदाज ऋषिकेश. एका एका धावेसाठी संघर्ष. प्रेक्षक आनंद घेत आहेत, मगाशी हाय स्कोरिंग 50 पाठलाग पाहिला, आता लो स्कोरिंग मॅच, त्यामध्ये संघर्ष. मार्केवाडी रियांच इलेवन मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात तनिष इलेवन कोळवली. 10 चेंडू 5 धावा करायचे आहेत. विशाळ आलाय स्ट्रायकिंग एंडला, बॅकफुटला जाऊन हलके हाताने सेन्सिबल क्रिकेट हेच करायचंय. टाळ्या वाजतायत एका एका धावेसाठी. ओमसाई मोटरचे आमचे समीर भोईर, दिनेशजी भगत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, रियांच इलेवन मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात तनिष इलेवन कोळवली. एकेरी धावेने स्कोर 7, 11 धावेसाठी संघर्ष चालू आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र आता 4 धावांची. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. अंतिम षटकात जाईल अजय डारे हा सामना, 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया ऋषिकेश त्या पद्धतीची गोलंदाजी करेल का, कारण फक्त आता 4 धावांची गरज आहे. 9 चेंडू 4 धावा, प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे. मागे जाऊन हा फटका खेचला आणि हा येतोय विजयी चौकार. रियांच इलेवन मार्केवाडी हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन असेल या टीमचं आणि खरोखरच या संघर्षाला सलाम असेल. हारलात परंतु प्रेक्षकांची मनं तुम्ही जिंकलीत, तनिष इलेवन कोळवली, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 200 रुपयांचं कॅश प्राईज होतं मार्केवाडी टीमला. पवन हे पारितोषिक आपण घेऊन जा आणि वरही टीम मागे पुढे पाहू नका, लगेचच आतमध्ये चला.